नमस्कार, पूजा रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, दीपावळीच्या सुट्ट्या ह्या नुकत्याच लागलेल्या आहेत. तर या सुट्ट्यांमध्ये बरेच जण बाहेरगावी फिरायला जातात, कोणी आपल्या गावी जातं. तर त्याचप्रमाणे मी माझ्या मैत्रिणीच्या गावी म्हणजेच विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यातील खरोळा या गावी आलेली आहे. तुम्ही ही जी शेती पाहता, तर ही शेती पूर्ण भाजीपाल्यांची शेती, तर ही तिच्या माहेरची शेती आहे. तर यांची शेती पाहायला मी आलेली आहे. तर भाजीपाला पूर्ण पाहून झाला, मला लगेचच या पिकलेल्या मिरच्या पण वावरामध्ये दिसल्या आणि लगेच सुचलं की आपण या लाल मिरच्याचं लोणचं आपल्या मैत्रिणींना व्हिडिओमार्फत शेअर करू. चला तर मग हे लोणचं आपण करूया. साधारण 1 ते 1.5 किलो मिरची ही मी शेतातून तोडून आणलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून दुरडीमध्ये पाणी निथळवण्यासाठी रात्रभर ठेवली होती आणि सकाळी कॉटनच्या कपड्याने पूर्ण ह्या पुसून घेतलेल्या आहेत. आता याचे मी देठं पूर्ण काढून घेते. हे पहा, देठंही काढून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता ही मिरची किती फ्रेश आहे आणि जास्त तिखटसुद्धा नाही. तर अशी ही फ्रेश मिरची बाजारात मिळणं अशक्य आहे, त्याच्यामुळे ही संधी मी काही सोडणार नाही. तर त्यासाठी इथे मी 10 लिंब घेतलेले आहेत, पिकलेले पिवळे लिंब, आणि हे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेत. तर अशा प्रकारे याच्या मी फोडी करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर या मिरच्याचे सुद्धा थोडे जाड जाड तुकडे पण करून घेते, म्हणजे मिक्सरमध्ये हे चांगले दळल्या जातील. तर हे मिक्सरमध्ये एकदम बारीक दळून घ्यायचं, पण इथे काही जास्त बारीक झालेलं नाही कारण खेडेगावामध्ये व्होल्टेज कमी आहे. घरी गेल्यानंतर मी याला जास्त बारीक दळून घेणार आहे. आता याच्यामध्ये लिंबाच्या फोडी मिक्स करायच्या. जेव्हा मी घरी दळेन त्यावेळेला या लिंबाच्या फोडी एका ताटामध्ये बाजूला काढून घेणार आहे. वरून थोडंसं मीठ, आपल्याला मीठ 2 वेळेस टाकायचं आहे म्हणून आत्ता थोडंसं आणि नंतर थोडंसं मीठ वापरायचं. हळद 2-4 दिवसानंतर मी गावाकडे जाणार आहे, तोपर्यंत साधं करून घेत आहे मी. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एका भरणीमध्ये हे 4 ते 5 दिवस असंच भरून ठेवायचं, म्हणजे लिंबाच्या फोडी आणि मिरच्या चांगल्या मऊ पडतील. 4 ते 5 दिवसानंतर हे लोणचं खाण्यासाठी तयारसुद्धा होईल. तर तोपर्यंत मी गावाकडेही जाईल. तर सध्याचं मी प्लास्टिकच्या भरणीमध्ये हे लोणचं भरलेलं आहे आणि तुम्हाला जे ह्या बिया दिसत आहेत, तर एकदम बारीक दळल्यानंतर ह्या बिया दिसत नाहीत. तर अशा प्रकारे मी इथं आल्या आल्या लिंबाच्या फोडी बाजूला करून हे लोणचं पुन्हा एकदा बारीक दळून घेतलेलं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती बारीक झालं आहे. आता एक तरी याच्यामध्ये बी दिसते का? अशा प्रकारे बारीक दळून घ्यायचं. तर इकडे आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. 1 ते 1.5 वाटी तेल, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तर फोडणीसाठी इथे मी 4 चमचे धने घेतलेले आहेत, 4 चमचे मोहरी आणि 2 ते 3 चमचे जिरे घेतलेले आहेत. सोबतच थोडासा हिंग. तेल आता चांगलं तापून झालेलं आहे. मोहरी एकदम चांगली कडकडू द्यायची. जिरे एकदम मंद आचेवरतीच आता आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे. धने आता गॅस बंद करायचा. अर्धा चमचा हिंग, याच्यामध्ये आपण लसूणसुद्धा टाकू शकतो. हे पहा, फोडणी ही एकदम चांगली म्हणजे 1 ते 2 तास थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर हे लोणचं आता मिक्स करायचं. हे लोणचं माझ्या सासूबाई इतकं भारी बनवायच्या आणि त्यांच्याचकडून हे मी शिकलेले आहे. तर असा योग मला 5 ते 7 वर्षानंतर हे लोणचं करण्यात आलेलं आहे. मी काही दरवर्षी करत नाही, पण मिरच्या या मला इतक्या फ्रेश भेटल्यात, त्याच्यामुळं मला हे करायला भागच पडलेला आहे. आता नंतर एकदा मीठ टाकायचं कारण मिठामुळे हे लोणचं जास्त दिवस टिकतं. मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच कढईत हे लोणचं मी 1 ते 1.5 तास झाकून ठेवणार आहे, म्हणजे ते एकदम थंड चांगलं होईल आणि भरणीमध्ये भरता येईल. तर तुम्ही पाहू शकता हे लोणचं आपलं खाण्यासाठी तयार आहे. तर आता मी भरणीत भरून ठेवते. तर या प्लास्टिकच्या भरणीतच मी भरणार आहे कारण हे लोणचं 1 किलोचं आहे, तर 1-2 महिने या प्लास्टिकच्या भरणीमध्ये ते टिकतं. जर जास्त करायचं असेल तर तुम्ही काचेच्या भरणीत पण हे ठेवू शकता.
तर तुम्हाला जर हे लोणचं आवडलं असेल तर कृपया घरी करून पहा, पुढे शेअर करा, चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.